बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा कथेचं नाव पार्टनर अरसा आणि बादली कथालेखक श्री अविनाश कोल्हे सुनीलला एकदाची नोकरी लागली दोन वर्ष झाली होती होऊन अनेक मुलाखती देऊन झाल्या होत्या अनेकांकडे शब्द टाका म्हणून खेटे घालून झाले होते मधल्या काळात तो एका खाजगी क्लासमध्ये शिकवत होता या कामाचे पैसे तसे चांगले होते हळूहळू तो शिकवण्यात तरबेज होत होता क्लासचा मालक तर आजकाल त्याला सरळ सरळ पार्टनरशिपची ऑफर देत होता पण सुनील तसा महत्वाकांक्षी होता त्याला वाटायचं की हे छोटे तालुक्याचं गाव सोडावं आणि मुंबई पुण्यासारखं शहर गाठावं तेथे नोकरी करावी त्याला लहानपणापासून शहरी जीवनाचं आकर्षण होतं तो जरी तालुक्याच्या ठिकाणी राहत असला तरी मुंबई पुण्यासारख्या शहरात राहण्याची मजा काही आवरच असते याचा त्याला अंदाज होता आणि म्हणूनच जर तो मुंबईतील जाहिराती सतत बघत असे व निष्ठेने न कंटाळता अर्ज करत असे त्याला यमकॉमला चांगले मार्क्स होते शिवाय बी कॉम व एम कॉम करत असताना तो दोन चार छोटी मोठी अकाऊंट लिहिण्याची कामंही करीत होता त्यामुळं त्याला तसा अनुभव होता आता तर गेली दोन वर्ष तो क्लासमध्ये शिकवत होता शिकवण्याचा एक फायदा म्हणजे विषय व त्यातील बारीक सारीक खाचाखोचा लक्षात येतात परिणामी आजकाल त्याच्या मुलाखती चांगल्या होत असत पण नशीब म्हणा की आणखी काही म्हणा त्याला मोठ्या शहरात चांगली नोकरी मिळत नव्हती आज तो सुदिन उगवला होता त्याच्या हाती नेमणूक पत्र होतं एक तारखेपासून ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर म्हणून त्याला मुंबईला हजर व्हायचं होतं मनाने तो तर केव्हापासून तयार होता आता त्याला प्रत्यक्षात तयार व्हायचं होतं त्याने भराभर तयारी केली त्याच्या अंगात अगळाच उत्साह संचारला अपेक्षेप्रमाणे त्याची विधवा आई फारशी खुश नव्हती वडिलांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा सुनील चौथीत होता व आई चाळीशीला आली होती वडिलांचं पेन्शन व इतर वडलोपार्जित मालमत्ता याच्या जोरावर त्यांना आर्थिक ओढग्रस्त फारशी सोसावी लागली नव्हती नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकमेव आधार म्हणत तिने सुनीलला वाढवले होते आता तोच आधार मुंबईला जाण्याच्या तयारीत होता कोणत्याही आईला वाटेल तसे तिलाही वाटायचे की आपला मुलगा आपल्या जवळ असावा शिवाय कोणत्याही आईला वाटते तशी तिला मुंबई या महानगराची भीती वाटत होती ती महानगरी आपल्या मुलाला गिळून टाकेल की काय याची तिला चिंता होती मुलगा गुणी होता फारशी व्यसन होती बराच सरळ मार्गी होता आणि त्यामुळेच की काय तिला जास्त काळजी होती तिने मनातील घालमेल बाजूला केली व मुलाच्या तयारीला ला लागली सुनील मुंबईत विटी स्टेशनवर रविवारी सकाळच्या गाडीने दाखल झाला त्याला नातेवाईकाकडे राहण्याची इच्छा नव्हती त्याच्या आईची इच्छा होती की त्याने तिच्या चुलत भावाकडे मालाडला राहावे सुनीलला वाटले की ही एकटे राहण्याची चांगली संधी आहे एवढी वर्षे तो कुटुंबातच वाढला शिक्षणासाठी हॉस्टेलला राहावं तर अशी ऐपत नव्हती आता संधी आली होती ती तो सोडणार नव्हता त्याने एका मित्राच्या मदतीने गिरगावातील एका लॉजमध्ये स्वतःची सोय करून घेतली होती तिथून त्याचे बेलॉर्ड पियर येथील ऑफिस जवळ पडणार होते तो व्हिटी स्टेशनच्या बाहेर पडला त्याला देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे तो महापालिकेच्या समोर असल्या बसस्टॉपवर गिरगावात जाणाऱ्या बससाठी थांबला रविवार असल्यामुळे त्या भागात फारशी गर्दी अशी नव्हती हा भाग सुनीलला तसा परिचित होता या भागात तो अनेक वेळा नातेवाईकांबरोबर गेटवे किंवा प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम बघण्याच्या निमित्ताने फिरला होता पण आतली मुंबई त्याला माहीत नव्हती रविवार असल्यामुळे बेस्टच्या बसेस फारशा नव्हत्या त्यातही दुपारची वेळ असल्यामुळं बसेस कमीच होत्या सुनीलच्या मनात एकदा येऊन गेलं की सरळ टॅक्सी करावी मध्यमवर्गीय मानसिकतेनुसार त्याने हा विचार मागे टाकला व वा बसची वाट पाहत थांबला तो मुद्दामच मुंबईत रविवारी आला म्हणजे आदल्या दिवशी सर्व तयारी करून सोमवारपासून नव्या नोकरीला आत्मविश्वासाने सुरुवात करता येईल असा साधा सरळ हिशोब होता त्याचा तो लॉजच्या खोलीत शिरला त्यालाही खुली एका व्यक्तीबरोबर शेअर करायची होती हा माणूस गेली काही वर्षे या लॉजवरच राहत होता या लॉजवर असे अनेक होते जे गेली अनेक वर्षे लॉजवरच राहत होते व महिन्या दोन महिन्यातून एकदा गावी जाऊन येत असत मुंबईत स्वतःचे घर घेणे अनेकांना शक्य नव्हते पण नोकरी मुंबईत असल्यामुळे व नोकरीची गरज असल्यामुळे त्यांना अशा लॉजचा आधार घ्यावा लागत होता आता सुनील सुद्धा अशा शेकडो लोकात जमा झाला सुनीलने बॅग खाली ठेवली व खोलीचे निरीक्षण केले खोलीत दोन कॉट होत्या एक टेबल होता व भिंतीत दोन कपाटं होती या दोन्हीत त्याच्या पार्टनरचे सामान ठासून भरले होते वास्तविक पाहता सुनीलला सुद्धा एक कपाट हवे होते पण पार्टनर नसताना कपाट रिकामं करणं त्याला योग्य वाटलं नाही दोन्ही कपाटांना कल्पना होती त्याने दोन्ही कपाटं उघडून पाहिली त्या कपाटात एका मध्यमवर्गीय पुरुषाच्या कपाटात असतात अशा वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या ती कपाटं कितीतरी बिनकामाच्या वस्तूंनी भरली होती कपाटाच्या अवस्थेवरूनच आपले या माणसाशी फारसे पटणार नाही असे सुनीलला चटकन वाटून गेले सुनील तसा बराच व्यवस्थितपणे राहणारा तरुण होता त्याला पसारा खपत नसे घरीसुद्धा त्याच्या आईला त्याचा धाक वाटायचा तो घरात शिरला व त्याला जर कांद्याची टर्फलं किंवा असं काही जरी इकडं तिकडं पडलेलं आढळलं तर तो केवढा ओरडायचा आपण जर एक कपाट घेतलं तर या वस्तू पार्टनर कोठे ठेवेल असा प्रश्न त्याच्या मनात आला त्याच्या मनात काही सेकंद अस्वस्थता आली तो तसा साधा सरळ मार्गी होता शक्यतो वादावादी टाळावी व जुळवून घ्यावं असाच त्याचा स्वभाव होता पण जर वेळ आलीच तर मात्र वादावादीत पूर्ण तयारीनिशी उतरावे अशी त्याच्या मनाची ठेवण होती त्याने जमेल तसे सामान लावले तशा त्याने बऱ्याच वस्तू आणल्या होत्या पण बऱ्याच आणायच्याही होत्या उदाहरणार्थ स्नान करण्यासाठी व कपडे धुण्यासाठी एक मोठी बादली आणणे गरजेचे होते दाढी करण्यासाठी एखादा आरसा लागणार होता अशा कोणकोणत्या गोष्टी लागतील याची यादी करीतच त्याला झोप लागली सुनीलला जाग आली तोच मोठमोठ्याने कोणीतरी हक्का मारत असल्याचे वाटल्यामुळे तो डोळे चोळत होताच तेवढ्यात पुन्हा एकदा अहो पाहुणे दार उघडा नाहीतर आता दार तोडावे लागेल असे ऐकू आल्यामुळे सुनील ताडकन उठला व त्याने दार उघडले दारात त्याचा रूम पार्टनर होता एका हातात छोटी बॅग तर दुसऱ्या हातात चहाचा कप अशा अवतारात दारात एक पस्तीशी उलटून गेलेली व्यक्ती उभी होती जसं सुनील त्या व्यक्तीचं निरीक्षण करीत होता तसंच ती व्यक्ती सुनीलकडे बघत होती तर तू माझा नवा रूम पार्टनर वा झकास म्हणत पार्टनर रूममध्ये शिरला त्याने बॅग कॉटवर फेकली व पाहुण गाव कोणतं व नोकरी कोठे वगैरे नेहमीचे प्रश्न टाकले सुनील एव्हाना सावरला होता त्याने आळस देत योग्य ती उत्तरं दिली व संडासकडे वळला पार्टनरने चहा संपवला व तो बॅग रिकामी करू लागला त्याच्या पत्नीने आज पुरेल एवढा डबा दिला होता पार्टनर त्याची सोय करण्यात गुंतला होता एवढ्या सकाळी दुकानं उघडली असतील का या सुनीलच्या प्रश्नानं पार्टनर एकदम चमकलाच गेले काही महिने त्याला पार्टनर नव्हता त्यामुळं त्याला रूम एकट्याने वापरायची सवय झाली होती आत्ता नकळत सुनीलने त्याला प्रश्न विचारून रूममध्ये आणखी व्यक्ती असणार आहे याची जाणीव करून दिली एवढ्या सकाळी तुला कशाला हवं हो आहे दुकान काय घ्यायचं आहे असं पार्टनरने विचारलं हो आंघोळीसाठी बादली नको का काय घाई आहे अशी खरेदी करण्याची सध्या माझी बादली वापर नवी नोकरी सुरू झाली की सुरुवातीला किती खर्च असतो याची मला कल्पना आहे तू सध्या निष्कारण पैसे खर्च करू नकोस पार्टनरनं वडीलकीचा सूर लावत सुनीलला सांगितलं त्यानं एका झटक्यात सुनीलच्या आयुष्याची सूत्रं हातात घेतली सुनील थोडासा अस्वस्थ झाला त्याला असं कोणी त्याच्या आयुष्यात लुडबुड केलेली आवडत नसे लहानपणापासून तो व त्याची आई अशा दोन व्यक्तींचा वावर असल्या घरात त्याचे बालपण गेले असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनासारखी करायची सवय लागली होती त्यामुळे त्याला पार्टनर देत असलेला फुकटचा सल्ला अस्वस्थ करून गेला अर्थात पार्टनर म्हणत होता त्यात तथ्य होतंच सुनीलने बरोबर खूप पैसे आणले होते असे नव्हे त्याने निमूटपणे पार्टनरची बादली उचलली व बाथरूमच्या दिशेनं निघाला शिवाय अगदी पहिल्याच दिवशी वाद नको हा व्यवहारी विचार होताच सुनील रूमच्या बाहेर जात होता तेवढ्यात आणि हे बघ ती चार नंबरची बाथरूम आहे ना तिथे जाऊ नकोस तेथे कपडे ठेवायला हँगर नाही असं म्हणत पार्टनर डोक्याला तेल चळू लागला स्नान करताना सुनीलच्या मनात हजारो विचार येत होते आज नोकरीचा पहिला दिवस होता गेली अनेक वर्ष तो या दिवसाची वाट पाहत होता एका बाजूने उत्साह तर दुसरीकडे हुरहुर अशी त्याची मनस्थिती होती आपल्याला जमेल ना वर्गात चाळीस पन्नास अज्ञानी विद्यार्थ्यांना शिकवणे वेगळे आणि प्रत्यक्ष नोकरी करणे वेगळे नोकरीच्या जागी आपण वेळेत पोहोचू की नाही ही काळजी होती सुनील मुंबईच्या सुप्रसिद्ध गर्दीला अपरिचित होता त्यानं आंघोळ आटोपली व रूममध्ये शिरला पार्टनर तयारी करून बसला होता अरे तुम्ही तयारसुद्धा झाला आंघोळ वगैरे करायची नाही का असं विचारत सुनील कपडे घालू लागला नाही बाबा आज अंघोळ करायचा मूड नाही असं म्हणत पार्टनरने सँडल घातलं बाहेर पडल्यावर पार्टनरने त्याला बस स्टॉप दाखवला कोणत्या बसने कोठे उतरायचे ते सांगितलं व विरुद्ध दिशेने गेला पार्टनरचे कार्यालय वरळी नाक्याला होते आहे बडबड्या पण मदत करतो असे सुनीलला वाटले सुदैवाने सुनीलला लवकरच बस मिळाली गिरगाव ते बेलॉड पियर हे अंतर फारसे नव्हते पहिलाच दिवस असल्यामुळं तो चुकून विटीजवळ उतरला आणि एकदम हबकलाच काल याच भागात फारशी गर्दी नव्हती व आत्ता माणसावर माणूस पडत होता सुनीलला एवढी गर्दी बघण्याची सवय नव्हती तो थोडासा घाबरला त्यांना आजूबाजूला पाहिलं कुणी कोणाशी बोलत नव्हतं एखाद्या किल्ली दिलेल्या खेळण्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती विशिष्ट दिशेनं जात होती त्याने कॅपिटल थिएटरजवळ असलेल्या इराण्याच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला व चहा मागवला चहा लगेचच आला चहा पिल्यावर सुनीलला तरतरी आली व आत्मविश्वास परत आल्यासारखा वाटला सुनीलचा पहिला दिवस छान गेला तसे पहिल्या दिवशी फारसे काम नव्हते हो कंपनीत त्याला त्याचा गावचा एक माणूस भेटला सुनीलला त्याचा आधार वाटला आजच्या महानगरीय जीवनात उभे राहावयाचे असेल स्वतःचे स्थान निर्माण करायचे असेल तर असे अनेक आधार लागतात सुनीलच्या आयुष्यात आता आधारांची सुरुवात झाली होती तो संध्याकाळी रूमवर आला व पडून राहिला त्याला एवढा वेळ सलगपणे एका जागी बसून राहण्याची सवय नव्हती त्याचं पूर्ण जीवनच बदलून गेलं होतं अवघ्या सत्तेचाळीस तासात त्याच्या जीवनात उलताप पालत झाली होती नवं शहर नवे आवाज नवे पदार्थ व मुख्य म्हणजे आजूबाजूला नवे लोक हे सर्व सुनीलवर एकदम कोसळलं होतं त्यामुळं त्याचं थो थोडं डोकं दुखत होतं त्याला आईची आठवण आई त्या आली आई असती तर ताबडतोब डोकं चुळून दिलं असतं त्याच्या डोळ्यावर थोडी गुंगी आलेली होती एवढ्यात चल उठ झोपून काय राहिलास तयार हो जेवायला जायचं आहे असं म्हणत पार्टनर एखाद्या वादळासारख्या रूममध्ये शिरला एवढ्यात आत्ता कुठे साडेआठ वाजता आहेत मग काय झालं मला लवकर जेवायची सवय आहे आणि मला उशिरा सुनीला अचानक स्वतःचा आवाज सापडला मग लवकर जेवायची सवय करून घे म्हणत पार्टनर कपडे काढू लागला ते बघू तुम्ही जेवून या मी येतानाच थोडं खाऊन आलोय एवढ्यात भूक लागणार नाही पार्टनर उठला व इतर खोल्यातील नेहमीच्या मित्रांना घेऊन जेवायला बाहेर पडला सुनीलला वाटलं की असा लपंडाव खेळत याच्याबरोबर राहायचं म्हणजे कठीण आहे काय बड़ बडबड्या माणूस आहे पाच मिनटंसुद्धा गप्प राहत नाही आपण नवीन ना आहोत म्हणून कदाचित जास्त उत्साह असेल पुढे जरा कमी बडबडेल अर्थात ही शक्यता कमीच आहे असे विचार सुनीलच्या मनात आले सुनील दोन चार दिवसात रुळला ज्या कामाची त्याला थोडीशी भीती वाटत होती ते त्याने लवकरच आत्मसात केले त्यामुळे नोकरीत आपले कसे होईल ही भीती आता त्याच्या मनात नव्हती शिवाय तो एकटाच राहत असल्यामुळे व ऑफिसपासून त्याची लॉज मुंबईच्या भाषेत वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे तो ऑफिस संपल्यानंतरसुद्धा थांबण्यास न कुरकुर करता तयार असे नाहीतरी लॉजवर जाऊन करायचं काय त्या सर्व लोकांचं गॉसिप ऐकून सुनीलला आपण त्यांच्यात रमू शकणार नाही याचा लवकरच अंदाज आला आणि म्हणूनच असेल कदाचित त्याला कधी संध्याकाळी ऑफिसातून घरी निघण्याची घाई नसायची सुनीलला थोडा त्रास होत होता तो त्याच्या पार्टनरचा एव्हाना त्याच्या लक्षात आले की पार्टनर मदत करण्यास तत्पर असला तरी त्या बदल्यात त्याला इतरांनी आपलं नेहमी ऐकलं पाहिजे असं वाटत असतं सुनील तर स्वतःच्या मनाने जगणारा होता त्यामुळं आज ना उद्या याच्याशी आपलं वाजलं तर आश्चर्य वाटायला नको असं त्याला वाटतच सुनील हँगर्स घेऊन रूममध्ये शिरला तसं पार्टनरनं त्याचं स्वागत केलं ये, ये आज काय बरीच खरेदी केलेली दिसते हँगर्स काय भावाने आणले पाच रुपये डझन काय पाच रुपये डझन पार्टनर किंचाळाच फसवलं तुला इथे मागे भुलेश्वरला तीन रुपये डझन मिळतात ते सुद्धा फर्स्ट क्लास क्वालिटीचे अहो हँगर सारखे हँगर त्यात कसली क्वालिटी बघायची असं म्हणत सुनीलने तोडून टाकण्याचा प्रयत्न केला पण पार्टनर स्वतःचे ज्ञान दाखवण्याची संधी सहजासहजी सोडणार नव्हता अरे खरेदी नेहमी विचार करून व घासागीस करूनच करायची असते असं म्हणत पार्टनर रूमच्या बाहेर गेला व पॅसेजमधूनच शेजारच्या रूममधील गोवर्धन जैन यांना म्हणाला अहो जैन साहेब बघा आमच्या पार्टनरने हँगर्स किती महाग आणले आपण नाही का चार महिन्यापूर्वी अडीच रुपये डजनाने आणले होते आता भाव वाढून जा फार तर तीन रुपये झाले असतील पण पाच रुपये म्हणजे फार झाले नाही का हे बोलून झाल्यावर पार्टनर परत रूममध्ये शिरला सुनीलला हे हँगर पुराण बंद करायचं होतं आज पेपर आलेला दिसत नाही असं म्हणत तो वरच्या मजल्यावरच्या जळगावकरांच्या रूममध्ये गेला व त्यांच्याकडून पेपर घेऊन हो आला पार्टनर काहीतरी बोलण्याची संधी शोधत होता सुनीलने पेपरमध्ये खुपसलेले तोंड बाहेर काढलेच नाही एव्हाना सुनीलच्या लक्षात आलं होतं की पार्टनरचा मारा चुकवायचा असेल तर पेपरची ढाल उपयोगी येते शेवटी पार्टनर गप्पा मारला शेजारच्या रूममधील जैनांकडे गेला सुनीलने निश्वास सोडला एकदा रात्री सुनील जेवण करून आला होता व बडीसोप सगळं कॉटवर पडला होता नेहमीप्रमाणे पार्टनर बाजूच्या रूममध्ये गप्पांचा फड रंगवत होता सुनील कधीही त्यात सामील होत नसे पार्टनरने त्याला अडून अडून सुचवून बघितलं होतं की मुंबईसारख्या शहरात आपण कसे एकमेकांना धरून राहिले पाहिजे व त्यासाठी समाजात कशी उठबस केली पाहिजे पण सुनीलचा तसा स्वभाव नव्हता त्याने अशा सूचनांकडे सरळ दुर्लक्ष केलं याबद्दल पार्टनरच्या मनात सूक्ष्म राग होता व तो, तो योग्य प्रसंगी बाहेर येत असे सुनील शांतपणे पडलेला पाहून पार्टनर उत्साहात समोर आला व म्हणाला हां मग कोठे जेवलास आज सुनीलने सांगितले की रेल्वे स्टेशनच्या बाहेर असल्या मनाली लंच होममध्ये जेवण आला अरे तेथे याच्या पुढे सुद्धा जेऊ नकोस म्हणत लगेच पार्टनरने इतर जवळपासच्या हॉटेलची नावं त्याला सांगायला सुरुवात केली हा विषय असाच वाढत जाईल या भीतीने सुनीलने शेवटी उदरभरण तेवढे महत्वाचे म्हणत पेपर हाती धरला एवढ्या दिवसात पार्टनरच्या लक्षात आलेलं होतं की सुनीला जेव्हा फारसे बोलायचे नसते तेव्हा तो पेपर डोळ्यांपुढे ओढून बसतो याचा पार्टनरसारख्या बडबड्या व्यक्तीला राग येणं स्वाभाविक होतं सुनीला कोणाशीच गप्पा मारायला आवडत नव्हते असे नव्हते तो वरच्या मजल्यावरच्या जळगावकरांशी बरेच वेळा गप्पा मारत असे आणि हे सुद्धा पार्टनरला खटकत असे पार्टनरच्या मते जळगावकर फार शिष्ट माणूस आहे रोज इंग्रजी पेपर वाचतो म्हणून स्वतःला फार शहाणा समजतो सुनीलला उलट पार्टनरच्या घरेलू व प्रसंगी वायपळ गप्पांपेक्षा जळगावकरांच्याच गप्पा आवडत असत सुनीलला वाचता वाचता कधी झोप लागली ते कळलंच नाही रात्रीही कधीतरी त्याला जाग आली तेव्हा त्यानं पाहिलं तो पार्टनरची कॉट रिकामी होती त्याला उगीच अस्वस्थ वाटलं वास्तविक पाहता असे बरेच वेळा होत असे पार्टनर गप्पा करता करता लॉजमध्ये कोणाच्या तरी रूममध्ये झोपत असे यात तसे काळजी करण्यासारखे काही नव्हते पण सुनीलला थोडी काळजी वाटलीच मुख्य म्हणजे याची त्यालाही गंमत वाटली ज्या व्यक्तीची बडबड आपल्याला आवडत नाही तीच व्यक्ती रूममध्ये नाही तर आपल्याला काळजी वाटावी पार्टनरने त्याच्यावर काही प्रमाणात का होईना प्रभाव टाकला होता यात शंका नव्हती सकाळी बघतो तर पार्टनर झोपलेला होता व छानपैकी घोरत होता या लॉजमध्ये अशी परंपरेनं सोय करून ठेवली होती की रूमचा दरवाजा बाहेर विशिष्ट प्रकारे जर ओढला तर दार उघडत असे त्यासाठी आत झोपलेल्या व्यक्तीला उठावे लागत नाही आणि त्यामुळं रात्री पार्टनर कधी आला हे सुनीलला माहीत नव्हतं एकदा त्याला वाटलं की विचारावं वा। पण त्यानंतर फुल स्टोरी ऐकावी लागली असती आणि त्या धसक्यानंच सुनील गप्प राहिला एव्हाना चहा आला होता पार्टनरने बेट्टी घेणार असं जाहीर करत चहापणाला सुरुवात केली सुनीलने चहा संपवला त्याच्या आधीच पार्टनरने चहा संपवलेला होता सुनीलला वाटलं की आता दाढी करावी पण त्याच्या लक्षात आलं की रूममध्ये वापरण्यासारखा एकच आरसा आहे जो पार्टनरचा आहे पार्टनरचा आता दाढी करीत होता त्याची अडचण ओळखत पार्टनर म्हणाला अरे दोन मिनटं थांब झालंच माझं असं म्हणत पार्टनर दाढीचा ब्रश धुण्यासाठी बाहेर असलेल्या बेसिनकडे गेला सुनील थोडासा खट्टू झाला सकाळी सकाळी त्याला पार्टनरकडून उपकार घेणे जीवावर आले होते त्याचा नाइलाज झाला एवढ्या सकाळी भिंतीवर टांगता येईल असा आरसा मिळणं शक्य नव्हतं शिवाय महिना संपत आला होता खिशातील पैसे कमी झालेले होते सध्या नवे काही विकत घेणं त्याला टाळायचं होतं त्याने नाईलाजाने पार्टनरचा आरसा घेऊन दाढी करायला सुरुवात केली दाढी करता करता सुनील विचार करीत होता की आपण पार्टनरकडून असे छोटे मोठे उपकार घेतो व म्हणून आपल्याला त्याचा पुरेसा राग करता येत नाही नेमकं याच कारणासाठी पार्टनर आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपल्यावर सत्ता गाजवून घेतो पार्टनरची आंघोळ झाल्यावर सुनीलने त्याची बादली घेतली व आंघोळ करायला गेला आंघोळ करता करता त्याचे विचार सुरू होते ज्या आरशात बघून आपण दाढी केली तो आरसा पार्टनरच्या मालकीचा जी बादली आपण वापरत आहोत ती पार्टनरची आपण या प्रकारे पार्टनरच्या अनेक छोट्या मोठ्या उपकारांखाली दबलेलो आहोत त्याने आंघोळ उरकली व रूममध्ये परतला त्याने पार्टनरची बादली कॉटच्या खाली सरकवली तेवढ्यात पार्टनर बाजूच्या रूममधून आला व अरे बादली नेहमी उलटी करून ठेवत जा म्हणजे मग प्लास्टिक खराब होत नाही असं म्हणत पुन्हा रूमच्या बाहेर गेला जणू काही हेच बोलण्यासाठी तो रूममध्ये आला होता सुनीलच्या तोंडात कडू चव आली सुनील व पार्टनर यांचे संबंध तसे म्हणाल तर ताणलेले होते सुनीलला अजून मुंबईचा पुरेसा अंदाज आलेला नव्हता त्याला मुंबईत येऊन अजून एक महिनासुद्धा झालेला नव्हता पण त्याला एव्हाना पार्टनरच्या स्वभावाचा मानसिक त्रास व्हायला लागला होता आजकाल तर तो पार्टनर रूममध्ये नसेल अशा वेळा हिरून रूममध्ये येत असे अर्थात सुनीलला हे माहीत होतं की हा काही कायमस्वरूपीच उपाय नव्हे असा लपंडाव सतत कसा खेळायचा किती दिवस मुख्य म्हणजे का म्हणून खेळायचा त्यांच्या संबंधामध्ये असलेल्या तानाचा स्फोट झाला तो सुनीलचा पहिला पगार झाला त्या दिवशी त्या दिवशी पार्टनर नेहमीपेक्षा लवकर येऊन बसला होता पार्टनरबरोबर त्याचे चार दोन मित्र मित्रसुद्धा सुनीलची वाट बघत होते त्यांना सुनीलकडून ओली पार्टी हवी होती पार्टनरने इतर रूममधील त्याचे मित्र गोळा केले होते रूममध्ये बऱ्यापैकी गर्दी झालेली होती सुनील तसा सोहळा नव्हता पण त्याला मद्यपानाची खास आवड नव्हती पार्टनरसुद्धा तसा नियमित घेणारा नव्हता पण आजकाल एखादी घटना सेलिब्रेट करायची म्हणजे ओली पार्टी असली पाहिजे असा नियम समाजात रूढ झालेला पार्टनर त्या नियमाचा बळी होता सुनील रूममध्ये आल्या आल्या पार्टनरने काय सुनील शेठ आज काय खिसा बलताच गरम दिसतोय असं म्हणत त्याला सलामी दिली इतरांनी एकमेकांना टाळ्या दिल्या सुनीलने थोडा वेळ वेळ पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करून बघितला शेवटी पार्टनरने सरळ मुद्द्यालाच हात घातला हे बघ आम्ही सर्व आज तुझ्याकडून पार्टी घेणार आहोत चल लवकर तयार हो लगेच निघूया अजून फारसे वाजलेले नाहीत शेजारच्या शीतल बारमध्ये आठ वाजेपर्यंत हॅपी आवर्स असतात आपल्यापैकी एकाने जाऊन धडाधडा ऑर्डर देऊन टाकायच्या म्हणजे नंतर कटकट नाही पार्टनरने प्लॅन सांगितला लॉजच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम नंबर दोनशे एकमधील घाडीगावकर चुळबुळ करीत होता शेवटी त्याला राहावे ना त्याला फक्त पिण्यात इंटरेस्ट नव्हता तर त्यानंतर ही पार्टी रंगत जावी यासाठी पुढची सोयसुद्धा हवी होती अहो फक्त ओल्या पार्टीने भागत नाही हे हेही सांगा तुमच्या पार्टनरला ती तर केवळ सुरुवात असते सुरुवात असं म्हणत घाडीगावकर खदाखदा हसला सुनील आधीच्या हल्ल्याने थोडासा बावचाळला होता गाडीगावकरला काय अभिप्रेत आहे हे सुनीलला स्पष्ट समजत नव्हते त्यामुळे तो हो किंवा नाही काहीच म्हणत नव्हता ही स्थिती पार्टनरच्या लक्षात आली तो म्हणाला हे बघ आमची रीत अशी आहे की भरपूर प्यायची मग व्यवस्थित कोंबडी खायची महागडी सिगरेट पेटवायची व चालत चालत योग्य त्या दिशेला जायचे व आपल्या आवडीप्रमाणे बाई उचलायची असे म्हणत पार्टनर थांबला व सुनीलकडे प्रतिक्रियेसाठी व प्रतिसादासाठी म्हणून पाहू लागला गेले महिनाभर एकत्र राहिल्यामुळे पार्टनरला सुनीलचा थोडा अंदाज आलेला होताच सुनील एक वेळ ओली पार्टी देईल पण पुढचा कार्यक्रम होऊ देणार नाही तरीही पार्टनरने पत्करायचा ठरवलं व पार्टीची तपशीलवार योजना मांडली हे सर्व तपशील डोक्यात शिरायला सुनीलला थोडासा वेळ लागला तसा त्याला घाडीगावकराच्या बोलण्यावरून अगदी अगदी थोडासा अंदाज आला होता आता पार्टनरने खुलासा केल्यावर सर्व स्पष्ट झाले होते सुनील ताडकन उठला व म्हणाला हे सर्व मला मुळीच मान्य नाही तुम्हाला काय समजायचं ते समजा पण मी असल्या पाट्या करत नाही व देतही नाही बोलता बोलता सुनीलचा आवाज चढला पहिल्या मजल्यावरचे जळगावकर त्यांच्या खोलीत डोकावले तिथे गोळा झालेले टोळ भैरव पाहून त्यांना एकंदर अंदाज आला होता या टोळक्याला ते गेली अनेक वर्षे ओळखत होते यातील अनेकांची लग्न झालेली नव्हती त्यांच्यातील ते अनेकांचे लग्नाचे वय केव्हाच उलटून गेलं होतं ज्यांचं लग्नाचं वय होतं त्यांची लग्नाच्या बाजारात स्थळ म्हणून फारशी किंमत नव्हती त्यांच्या आयुष्यात दुसरे काहीही नव्हते कोणाला तरी बकरा करून पार्टी करायची हा त्यांचा आवडता उद्योग आज त्यांच्या तावडीत सुनील सापडला पडला होता हे दृश्य पाहून जळगावकर परत फिरले व स्वतःच्या खोलीत गेले ते स्वतःला दोष देऊ लागले असे काहीतरी होईल खास करून पगार झाल्यावर तर नक्की होईल याची आपण सुनीलला कल्पना द्यायला हवी होती असे त्यांना राहून राहून वाटत होते ते स्वतःवरच नाराज झाले एक सुस्कारा सोडून ते कपडे घालायला लागले ते महिन्यातील एकात्री शनिवारी रात्री त्यांच्या डोंबिवलीच्या भावाकडे जात असत त्यांना सुनीलला होणारा त्रास सहन होत नव्हता व आपण त्याला मदत करू शकत नाही याचा जास्त त्रास होत होता यातून स्वतःची सुटका म्हणून त्यांनी डोंबिवलीला जायचं ठरवलं खालच्या मजल्यावर सुनीलच्या रूममध्ये कमालीचा ताण निर्माण झाला होता असे काही होईल याची कोणालाच कल्पना नव्हती पार्टनर व त्याच्या टोळक्याचा आजवरचा अनुभव असा होता की मुंबईला नोकरीसाठी आलेला तरुण अशी पार्टी द्यायला पार्टी मागणाऱ्यांपेक्षा जास्त आतूर असतो हा सुनील तर भलताच निघाला ती सर्व मंडळी पार्टनरकडे विचित्र नजरेने बघू लागली या फियास्कोबद्दल ते पार्टनरलाच दोषी धरत होते मुख्य म्हणजे पार्टनर स्वतःला दोषी समजत होता त्याचा अंदाज होता की एकदा सुनीलला बारमध्ये नेऊन भरपूर पाजले की तो नशेत विरोध करणार नाही पण येथे बारपर्यंत जाणेच नशिबात नव्हते इतरांनी जमेल तसे सुनीलला पटवण्याचा प्रयत्न करून बघितला पण तो नाही नाही म्हणत राहिला त्यात त्या, त्या, त्या प्रमाणात आग्रहाची तीव्रता वाढत गेली आग्रह संपून दिवचणं सुरू झालं एका टप्प्यानंतर त्याच्या पौरुष्याविषयी शंका घेतली जाऊ लागली तेव्हा मात्र सुनील भडकला व जोरात घेटआउट म्हणाला त्याच्या ओरडण्याने सर्व चकित झाले व एक एक करत सर्व रूमच्या बाहेर पडले रूममध्ये विचित्र शांतता पसरली सुनीलसुद्धा थोडासा घाबरला त्याला वाटले की नाही म्हटले तरी सुरुवातीला पार्टनरने आपल्याला छोटी मोठी बरीच मदत केली होती या प्रकारे त्याने आपल्यावर एक प्रकारचा हक्क प्रस्थापित केला होता आज सर्वांच्या समोर सुनीलने पार्टनरचा हक्क धुडकावला व शिवाय जाहीर अपमान केला सुनीलला काय करावे कळत नव्हते तो काही काळ कॉटवर शांतपणे बसला मग मनाशी काही एक विचार करून तो बाहेर पडला तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते काही दुकानं बंद होत होती तर काही सुरू होती पगार झालेला असल्यामुळे सुनीलचा खिसा तसा गरम होता त्याने एक छानसा आरसा खरेदी केला व जवळच्याच एका पावभाजीच्या गाडीवर पावभाजी खाल्ली नंतर आरसा घेऊन सुनील रूमवर आला पार्टनर आलेला नव्हता व त्या टोळक्याचाही आवाज येत नव्हता आज शनिवार लॉजमध्ये शुकशुकाट होता या महिन्यात एक तारीख शनिवारी आली होती जवळजवळ सर्वांचे पगार झाले होते त्यामुळं कोणी सिनेमाला तर कोणी चौपाटीवर तर कोणी मुंबईतील नातेवाईकांकडे गेले होते पार्टनर व त्याच्या टोळक्यासारखी अनेक टोळकी मुंबईतील अनेक लॉजवर राहणारी होती आजची रात्र त्यांच्यासाठी मजा करायची रात्र होती अशा रात्री सुनील लॉजवर एकटा होता त्याचा खिसा गरम होता पण मन उदास होतं त्यानं खरंतर पार्टी द्यायची मानसिक तयारी ठेवली होती पण पार्टीनंतर बाईकडे जाण्याचा विषय निघाला व सर्वच बिनसले सुनील सोहळा नव्हता त्याचा मद्यपान करण्याचा आक्षेप नव्हता पण बाईचा विषय निघाला व तो नर्वस झाला ही कडेलोट म्हणजे त्याच्या पौरुषाविषयी संशय घेण्यात आला या सर्वांचा परिणाम म्हणजे सर्व काही बिनसले आणि आता तर तो खिस्सा गरम असून रूम रूममध्ये एकटाच पडलेला होता त्याने एक सुस्कारा सोडला व हळूहळू कपडे बदलले त्याला कसलीच घाई नव्हती त्याला माहीत होतं की आता पार्टनर रात्री बाराच्या आत येत नाही त्याला पार्टनरचे नसणे जाणवू लागले होते लॉजमधील शांतता त्याच्यावर परिणाम करीत होती त्याला अस्वस्थ करीत होती त्याला आईची तसेच गावातील मित्रांची आठवण यायला लागली कधी नव्हे तो त्याच्यावर महानगरातील एकटेपणा कोसळत होता त्याला कधीतरी झोप लागली दुसरा दिवस रविवार होता सुनील सवयीने लवकर उठला व तोंड धुऊन चहा पीत बसला थोड्या वेळाने पार्टनर उठला त्याने सुनीलकडे दुर्लक्ष केले पार्टनरच्या मनात काल रात्रीचा राग होता आज कधी नव्हे तो पार्टनरने पेपर डोळ्यांसमोर धरला आज ढाल पार्टनरच्या हातात होती सुनील उठला व त्याने दाढी करण्याची जुळवाजुळव सुरू केली त्याला दररोज दाढी करण्याची सवय होती त्याने बाहेर जाऊन गरम पाणी आणले सुनील खाली बसला व कॉट खाली ठेवलेल्या बॅगवर ठेवलेला नवा आरसा बाहेर काढला त्याने काहीशा तोऱ्यात आरसा भिंतीवरच्या खिळाला लटकवला व दाढी करण्यास सुरुवात केली हे सर्व पार्टनर बघत होता न राहून पार्टनरने केवड्याला घेतला आरसा असे विचारले सुनील या प्रश्नाची वाट पाहत होता त्याने आरशाची किंमत तर सांगितली नाहीच उलट काल आरसा आणला व आज बादली आणणार आहे असे म्हणत दाढी करीत राहिला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद